पण शेवटपर्यंत टिकून राहणं आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समझौता करणं ही विनोद तावड्यांची खासियत राहिली आहे आणि कदाचित ते त्यामध्ये यश मिळून मिळेल हेच चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता जाताना या ठिकाणी दिसते आहे. खऱ्या अर्थानं जे बहुमताचा आकडा आहे त्या बहुमताच्या आकड्यापासून साधारणतः 8 ते 9 जागा ज्या आहेत त्या भाजपाला कमी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. असं असताना देखील या ठिकाणी सत्ता परिवर्तन न होता भाजपाकडे सत्ता कशी राहील यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि सत्ता परत खेचून आणण्यासाठी किंवा आमदार भाजपाशी जुळू शकतात का याची चाचपणी करण्यासाठी भाजपनं पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि एकूण आमदार कोण येऊ शकतं भाजपसोबत याची चाचपणी आता विनोद तावडे या ठिकाणी करतील. नक्की विनोद तावडे आहेत कोण हे आपण एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. कारण विनोद तावडे यांची सुरुवात आपण जर सामाजिक आणि राजकीय किंवा संघटनात्मक सुरुवात जी झालेली आपल्याला पाहायला मिळते ती त्यांच्या विद्यार्थी दशेमधून पाहायला मिळते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री या काळामध्ये शालेय काळामध्ये किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये विनोद तावडे यांनी सामाजिक आणि राजकीय आता संघटनात्मक कार्याला सुरुवात केली आणि एक संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात काम त्यांनी शालेय दशेपासूनच सुरुवात केलेली होती. त्यानंतर भाजपामध्ये जेव्हा त्यांचा प्रवेश झाला त्यानंतर मुंबई भाजपामध्ये एक महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये विनोद तावडे यांचा एकदम तरुण चेहरा म्हणून जेव्हा मुंबईमध्ये वावर वाढला होता त्या काळात महाराष्ट्रामध्ये दोन मोठे गट जे आहेत ते भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि दुसरा गट होता नितीन गडकरी यांचा. या दोन्ही गटांमध्ये एक समन्वयाचा किंवा एक महत्वाचा दुवा म्हणजे विनोद तावडे हे कायम राहिलेले होते. जेव्हा वर्चस्वाचा मुद्दा या दोघांमध्ये आलेला होता तेव्हा विनोद तावडे यांनी कायम एक मोठी भूमिका जी आहे ती भाजपच्या प्रदेश मध्ये निभावलेली आपल्याला दिसते. भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी ही त्यांच्याकडे होती आणि तेथूनच खऱ्या अर्थानं एक मोठा उदय विनोद तावडे यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून ते निवडून आले. त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद त्यावेळी पांडुरंग फुंडकर यांच्याकडे होतं. हे पद जे आहे ते गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत चर्चा करून अक्षरशः विनोद तावडे यांनी स्वतःकडे उडून आणलं आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद झाले. जसे विनोद तावडे यांचे भाजपमध्ये संबंध आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे संबंध आहेत पण खऱ्या अर्थानं भाजपच्या बरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना याच्याबरोबर देखील विनोद तावडे यांचे तेवढेच राजकीय संबंध जे आहेत ते सहचाराचे आणि सडोक्याचे राहिलेले आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. अनेक निवडणुकांमध्ये तडजोडी करायच्या असतील तर मोठ्या तडजोडींमध्ये विनोद तावडे हे कायम चर्चेत राहिले. इवन नितीन गडकरी असतील गोपीनाथ मुंडे असतील यांच्याबरोबर किंवा शरद पवार यांच्याबरोबर चर्चा जर मोठ्या नेत्यांबरोबर चर्चा झाली तर या चर्चेमध्ये विनोद तावडे कायम मध्यस्थीच्या भूमिकेत राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जेव्हा विधान परिषदे विरोधी पक्ष नेते जेव्हा आलं होतं तेव्हा 2014 ची निवडणूक देखील डोळ्यासमोर होती त्यावेळी एक मोठी भूमिका युती करायची की नाही या संदर्भात संभ्रमाची अवस्था भाजपाची होती. तेव्हा युती जर शिवसेनेसोबत तोडायची असेल तर नक्की घोषणा कोण करेल या संदर्भातली भूमिका घ्यायचा मुद्दा समोर आलेला होता. तेव्हा विनोद तावडे हे मोठे नेते होते सुधीर मुनगंटीवार होते पंकज मुंडे जरी असले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरची ही संपूर्ण तयारी होती. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये शिवसेनेसोबतची युती कोण तोडेल यावेळी देखील एक मोठी जबाबदारी विनोद तावडेंवर आली होती पण त्यांनी ही जबाबदारी जी आहे थोडी बाजूला ठेवत शिवसेनेसोबतचे संबंध जे आहेत ते दोघांमध्ये कटुता येऊ दिले नाही त्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती एकनाथ खडसेंवर येऊन पडली होती. अशा पद्धतीने राजकीय मुरब्बी म्हणून कायम भूमिका जी आहे ती विनोद तावडेंची पाहायला मिळते. 2014 जेव्हा मुख्यमंत्री कोण हे जेव्हा लॉबी करायची वेळ आली होती तेव्हा देखील विनोद तावडे यांनी स्वतःचा गट जो आहे तो तयार करण्याचा प्रयत्न केला. जरी मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही तरी एक मोठे जबाबदारी शिक्षण विभागासह इतर मोठे उच्चतंत्र शिक्षण असेल वेगवेगळ्या मोठ्या विभागाची जबाबदारी जी आहे ती विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली.
पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक म्हणून जेव्हा विनोद तावडेकडे यांच्याकडे पाहिलं गेलं तेव्हा कुठेतरी विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला अशी जी भूमिका जी आहे ती पक्षामध्ये आज पक्षाच्या इतर ठिकाणी देखील गाजली गेली आणि त्याच पद्धतीने 2019 निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांचा पत्ता जो आहे तो विधानसभेतून कट करण्यात आला. पण विनोद तावडे यांनी कधीही या गोष्टीचा बाऊ केला नाही किंवा आंदोलन केलं नाही किंवा पक्षाच्या विरोधात जी भूमिका आहे ती देखील विनोद तावडे यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही आणि त्याचंच फळ म्हणून पुढे एकेकाळी राजनाथ सिंग यांचे अत्यंत जवळचे किंवा सुषमा स्वराज यांचे अत्यंत जवळचे मानले गेलेले विनोद तावडे यांनी आता थेट पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याशी जुळून घेतलं आणि कुठेतरी केंद्रामध्ये विनोद तावडे यांना चंदीगडची जबाबदारी देण्यात आली. चंदीगडची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे या ठिकाणी पार पाडली. त्यानंतर हळूहळू चंदीगड नंतर त्यांना बिहारची निवडणूक बिहारची जबाबदारी जी आहे ती देखील पार पाडण्यास सांगण्यात आली. पण सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे सत्ता स्थापनेच्या संदर्भातली जर महत्वाची जबाबदारी जी आहे ती त्रिपुरामध्ये देण्यात आली. जेव्हा मुख्यमंत्री बदलाचा निर्णय त्रिपुरामध्ये घेण्यात आला तेव्हा अत्यंत गोपनीय पद्धतीनं मुख्यमंत्री या ठिकाणी बदलला आणि ती भूमिका जी आहे ती विनोद तावडे यांनी या ठिकाणी पार पाडली. विनोद तावडे हे कायम दरबारी राजकारणी आहेत असं भूमिका जी आहे ती तावडेंच्या बाबतीत व्यक्त केली जाते. पण खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये देखील विनोद तावडेंची भूमिका किंवा विनोद तावडेंचा चेहरा हळूहळू आपल्याला जाताना पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं मराठा आंदोलन जेव्हा महाराष्ट्रात झालं त्यावेळी देखील विनोद तावडे यांनी मराठा आंदोलन शांत करण्यासाठी किंवा एकूणच सर्वांशी समजोता करण्यासाठी विनोद तावडेंनी एक मोठी भूमिका जी आहे ती पार पाडलेली आपल्याला पाहण्यामध्ये. आता नुकतीच गुजरातमधली जी निवडणूक पार पडली यामध्ये देखील जर आपण गुजरातचा प्रचार पाहिला तर महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त प्रचार जर कोणी केला असेल तर तो विनोद तावडे यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कदाचित या सगळ्या गोष्टींमधून अमित शहा यांचे अत्यंत जवळचे म्हणून विनोद तावडे जे आहेत ते आता जवळ गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2024 निवडणूक जी पुढे भविष्यात होणार आहे या 2024 निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेची संपूर्ण देशाची जबाबदारी जी आहे ती विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात या ठिकाणी आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय त्यांनी घेतलेल्या वेगवेगळे ज्या भूमिका आहेत या भूमिका संपूर्ण देशात पटवून देण्याचं काम जे आहे ते जबाबदारी जी आहे प्रसिद्धीची जबाबदारी जी आहे ती विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्याच विनोद तावडे यांना आता हिमाचल प्रदेशची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. अनेकांशी जुळून घेणं त्यांचं मतपरिवर्तन करणं किंवा त्यांना समजून सांगणं ही भूमिका आणि हे कौशल्य जे आहे ते विनोद तावडे यांच्याकडे आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये जर कोणी आमदार कुठून येणार असेल किंवा काँग्रेसमध्ये फूट पडणार असेल किंवा इतर आमदारांना थेट भाजपामध्ये आणायचं असेल तर ही जबाबदारी जी आहे ते विनोद तावडे यांच्याकडे जरी सोपवली असली तरी ते यासाठी नक्कीच मोठा प्रयत्न करतील यश ते देईल. पण शेवटपर्यंत टिकून राहणं आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजोता करणं ही विनोद तावड्यांची खासियत राहिली आहे आणि कदाचित ते त्यामध्ये यश मिळेल हेच चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे.